नमस्कार मी प्रशांत सागवेकर साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत कर्करोगावरच्या हो इम्युनोथेरपीचे आयुर्वेद उपचार या विषयावरती आपण आज चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आय जी पटेल आपण सरांचं स्वागत करूया सर नमस्कार मनापासून नमस्कार चर्चेला सुरुवात करायची आहे मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया आज औरंगाबाद येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ तसंच कॅन्सर इम्युनोथेरपीतील एक अग्रगण्य नाव म्हणजे डॉक्टर आय जी पटेल हे कॅन्सर आयुर्वेद इम्युनोथेरपीचे संचालक आहेत कॅन्सरसारख्या का आजारावर काम करून आयुर्वेदातल्या इम्युनोथेरपीद्वारा कॅन्सर सारखा आजार बरा करण्यात सरांचा हातखंड आहे गोरगरीब कॅन्सरग्रस्तांचा एकमेव आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आहे डॉक्टर आय जी पटेल यांचं शिक्षण विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती या ठिकाणी झालं डॉक्टर पटेल यांनी ताराबाई लिमिये आयुर्वेद हॉस्पिटल पुणे आणि द ओन्ली चेस्ट क्लिनिक ऑफ आयुर्वेद प्रॅक्टिस दादर मुंबई इथंही काम पाहिलेलं आहे आज त्यांच्या यशस्वी कॅन्सर चिकित्सेची ओढ औरंगाबादलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लागलेली आहे कारण त्यांच्याकडे येणारा रुग्ण एक आशा बाळगून त्यांच्याकडे येत असतो आणि डॉक्टरही त्या कोणतीही निराशा न होऊ देता त्यांच्या चिकित्सेचा शंभर टक्के यशस्वी उपचार त्यांना देतात आज ते संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात त्यांच्या उपचाराची आणि त्यामार्फत करणाऱ्या समाजसेवेची अनुभूती देत आहेत आज त्यांचे कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर हे औरंगाबाद इथे पन्नास बेडचं आयुर्वेद रुग्णालय आणि कॅन्सर इम्युनोथेरपी सेंटर आहे त्यांनी कॅन्सर रुग्णांमधील जनजागृतीसाठी अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून लेखन आणि शिबिरांच्या माध्यमातून मागच्या एकोणीस वर्षांपासून समाज जागृती करून त्यांच्यामध्ये आशेचा किरण निर्माण केलाय आणि या माध्यमातूनच कॅन्सर रुग्णांसाठी त्यांनी पुनर्वसन केंद्र स्थापन करत त्यांना कॅन्सरसारख्या गंभीर आजारातून बाहेर काढत त्यांना नवीन जगण्याची उमेद दिली आहे त्यामुळे सरांकडून आज या महत्त्वाच्या विषयावरती आपण खूप मार्गदर्शन घेणार आहोत माहिती घेणार आहोत की हे सगळं कसं असतं आणि ह्यावरचे जे उपचार आहेत आयुर्वेदाच्या माध्यमातून होणारे ते कसे असतं सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये लंग्ज कॅन्सर हा एक खूप गंभीर आजार मानला जातो आणि या कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी ज्याच्यावरती तुम्ही काम करता आहात ते जे उपचार आहेत ते उपचार कसे केले जातात ॲक्च्युली लंग कॅन्सर हा आजार जो असतो हा फुप्फुसाचा आजार असतो फुप्फुसांमध्ये जो कॅन्सर होतो तो, तो लंग्स कॅन्सर असं म्हणतात त्याला बरं आणि याचं मुख्य कारण जे आहे ते स्मोकिंग असतं एक म्हणजे कारणापैकी दुसरं की तुम्हाला लॉंग स्टँडिंग ट्युबर क्लोसिस झालेला असेल तो पण कन्वर्ट होऊ शकतो कॅन्सरमध्ये की खूप वर्षापासून ट्युबर क्लोसिस आहे किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये काम करणारे किंवा ज्यांना स्मोकशी संपर्क असतो की धूर जिथे असतो त्या संपर्कात काम करणारे कामगार जे असतात त्यांना सुद्धा लंग्स कॅन्सर होण्याची शक्यता असते तर याचे जे उपचार असतात ॲक्च्युली लंग कॅन्सर हा डिटेक्ट व्हायलाच वेळ लागतो कारण की याच्यात काय होतं सुरुवातीला डायग्नोसिसमध्ये टी बी सारखी लक्षणं असतात की खोकला खोकल्यातून रक्त पडणे वजन कमी होणे किंवा ताप ही लक्षणं एकदम सिमिलर टू ट्युबरक्युलोसिस असतात तर त्यामुळे एक कन्फ्युजन होतं डायग्नोसिसमध्ये तर काय होतं की फर्स्ट स्टेजला लंग कॅन्सर डिटेक्ट होणं फार फार क्वचित होतं असं की लंग कॅन्सर फर्स्ट स्टेजला डिटेक्ट झाला जेव्हा डिटेक्ट होतो तेव्हा स्प्रेड ते अप झालेला असतो अशा स्टेजला त्याला ऑपरेट पण करू शकत नाही किंवा मग बाकीच्या ट्रीटमेंटसुद्धा देणं कठीण असतं तर या स्टेजला त्यांना आपण जर इम्युनोथेरपी दिली तर लंग कॅन्सरमध्ये त्याचा भरपूर फायदा होतो आणि लंग कॅन्सर नक्कीच त्यांचा बरा होऊ शकतो किंवा त्या पेशंटचा लाईफ जर फोर स्टेज कॅन्सर असेल तर त्याचा लाईफ आपण त्याला योग्य देऊ शकतो किंवा त्याच्या ज्या दैनंदिन त्याचे व्यवहार असतात तो करू शकेल इतपत त्याला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो की लंग कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा खूप प्रमाणात उपयोग होतो की जे लंग्सच्या ज्या पेशी असतात ज्या सेल्स असतात त्या इलॅस्टिक असतात म्हणजे की इलॅस्टिकसिटी जास्त असते त्या पेशींमध्ये बरं तर इम्युनोथेरपीने काय होतं की ते जे खराब झालेल्या पेशी असतात ज्या सेल्स असतात लंग्सच्या त्या कन्वर्ट होतात हळूहळू नॉर्मल सेल्समध्ये आणि ते नॉर्मल सेल्समध्ये कन्वर्ट झाल्यामुळे काय होतं की थे? ते त्या आजार तो त्याचा हळूहळू कवर व्हायला लागतो आणि ते, ते, ते पने पने पन हो सर, जर योग्य वेळीच त्याला ट्रीटमेंट दिलं तर नक्कीच तो पूर्णपणे पण बरा होऊ शकतो सर काळाचा जर आपण विचार केला पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ या संपूर्ण काळामध्ये कॅन्सरसारखे आजार जे आहेत हे खूप बळावलेले आपल्याला दिसतात त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आपल्याला दिसतं तर त्याची जर आपण कारणं पाहायची म्हटली तर काय आपल्याला सांगता येऊ शकेल याची मुख्य कारणं जे आहेत ते ॲक्च्युली जे आहेत ते यापैकी एक मुख्य कारण म्हणजे पेस्टिसाइडचा अनियंत्रित वापर हा आपल्या देशामध्ये खूप प्रमाणात पेस्टिसाईड वापरलेल्या जातात okay, okay. आणि निष्कर्ष बरेच जे एरिया आहेत ज्या एरियामध्ये पेस्टिसाईड जास्त वापरले जातात समजा की पंजाबसारख्या ठिकाणी किंवा बाकी काही भाग आहेत महाराष्ट्रातले सुद्धा तर त्या भागात पण कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते बाकीच्या जा कंपॅरेटिव्ह जास्त आहे ज्या पेस्टिसाईड जिथे जास्त वापरले जातात तिथे जास्त आहे आणि ज्या भागात पेस्टिसाइड कमी वापरले जातात त्या भागात कमी आहे यात एक मुख्य कारण हा पण आहे आणि दुसरं आहे तो डायटरी हॅबिट्स म्हणजे आपल्या खाण्यापाण्याच्या सवयी किंवा व्यायामाचा अभाव लॅक ऑफ एक्सरसाईज हा पण एक कारण असू हो शकतं पण खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये पॅक फूड आणि जंक फूडचा जो ट्रेंड सध्या चाललेला आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा बरोबर तर तो आपण एक कारण आहे की जे आपण इझिली अवॉइड करू शकतो की पॅक फूड एकदम कम्प्लिटली अवॉइड केलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि पेस्टिसाइडचा वापर पण आपण ऑर्गेनिक किंवा बाकी प्लॅनिंगनुसार आपण त्याला अवॉइड करू शकतो दुसरं की तंबाखू आणि धूम्रपान हे पण एक मुख्य कारण कारण आहे कॅन्सर वाढण्यासाठी तर ते पण अवॉइडेबल आहे की म्हणजे ते खूप इझी आहे सोडणं तर मनानी ठरवलं तर धूम्रपान तंबाखू सेवन हे आपण अवॉइड करू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आपण सगळ्या श्रोत्यांना सांगूयात की नक्कीच तुम्ही जर तंबाखू किंवा धूम्रपान तंबाखू सेवन किंवा धूम्रपान करत असाल तर तुम्ही नाईंटी पर्सेंट प्रोन होताय कॅन्सरला तुमच्या शरीराला तुम्ही प्रोन करताय कॅन्सर निर्माण करण्यासाठी तर कॅन्सर निर्माण तुमच्या शरीरामध्ये जर नाही करायचं असेल तर, कर तर या दोन गोष्टीपासून नक्कीच दूर राहा की नक्कीच त्याचा तुम्हाला तुमच्या शरीराला फायदा होईल आणि तुमची जी हानी आहे सामाजिक किंवा फॅमिलीची आणि आर्थिक ते या तर या तिन्ही गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल तर नक्कीच त्याचा फायदा होईल नक्की सर इम्युनोथेरपीबद्दल आपण बोलतोय कॅन्सर सारख्या आजारामध्ये इम्युनोथेरपीचा जो वापर आहे किंवा त्याचा जो फायदा आहे आपण म्हणूया तो कशा पद्धतीनं होऊ शकतो की कसा वापर त्याचा केला जाऊ ॲक्च्युली इम्युनोथेरपीमध्ये काय होतं की आपण इम्युन बुस्टर्स वापरतो अच्छा ते विविध रूट्सद्वारे आपण देतो पेशंटला तर त्याने काय होतं की त्याची क्षमता आहे ती वाढते आणि क्षमता जी असते शरीराची ती आजाराची लढण्याची समजा की आता त्याला लिव्हर कॅन्सर आहे तर लिव्हरची जी क्षमता आहे किंवा लिव्हर सेल्सची जी पॉवर आहे ती आपण त्या मेडिसिनद्वारे आणि थेरपीद्वारे वाढवतो जेणेकरून काय होतं की ते लिव्हर सेल्स आहेत त्याच्यात एक प्रकारचं ऊर्जा येते आणि ते कन्वर्ट व्हायला लागतात नवीन पेशींमध्ये कॅन्सर सेल्स आर कन्व्हर्टेड टू नॉर्मल सेल्स तर अशा प्रकारे तो आजार नक्कीच त्याचा पूर्णपणे बरा होऊ शकतो जर योग्य वेळी उपचार दिलेत तर हु, लक्षणांच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल कारण कॅन्सर हा जसं तुम्ही मागाशी पण म्हटलात की फार तसा गंभीर आजार आहे कारण डायरेक्ट जीवावरती बेतणार अशा पद्धतीचं आपण म्हटलं तरी हरकत नाही लक्षणं जर ओळखता आली तर वेळीच उपचार घेणं सोपं होऊन जातं किंवा डॉक्टरांपर्यंत पोहोचणं सोपं होऊन जात नक्कीच याचे लक्षणांमध्ये काय असतं की तुमच्या कुठल्या भागात कॅन्सर आहे एकतर मुख्य कॉमन सगळ्यात कॉमन लक्षण आहे की गाठ होणे बरोबर की त्या भागात तुम्हाला गाठ फील होत असेल पोटामध्ये गाठ असेल किंवा शरीरामध्ये कुठे असेल स्त्रियांमध्ये ब्रेस्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सर खूप कॉमन आहे तर किंवा युटेरसच्या ठिकाणी गाठ असेल तर सिम्बल सोनोग्राफीने त्याचं नोदा निदान होतं किंवा तुमचं वेट लॉस खूप झाला असेल एक हुँ. वेट लॉस oh. वजन खूप इमिजिएट कमी झालं असेल किंवा कंटिन्युअस फिवर असेल किंवा तुम्हाला थकवा जाणवत असेल कंटिन्युअस शरीरातलं तुमचं रक्ताचं प्रमाण एक साधारणतः लक्षात येतं की रक्ताचं प्रमाण कमी झालं सीबीसी सिम्पल टेस्ट असतात काही तर रक्ताचं प्रमाण जर कमी होत असेल शरीरातलं तर ते पण एक लक्षण असू शकतं कॅन्सर होण्यासाठी बाकी जखम तुमच्या समजा एक तोंडाच्या कॅन्सरमध्ये एक मुख्य लक्षण लक्षात येतं की तोंडामध्ये न बरी होणारी जखम असेल एक दोन महिने तीन महिने जखम आहे पण त्याची तपासणी आपण करत नाही किंवा अवॉइड करतो होऊन होम वगैरे तर नक्कीच त्याचा योग्य वेळी जर तुम्ही तपासणी केली त्या जखमेची किंवा जखम आहे किंवा मग कोलन कॅन्सर मध्ये पण संडास संडास मधून रक्त पडत असेल शौचाच्या ठिकाणी किंवा तिथे एखादी जखम झालेली असेल किंवा गाठ फील होत असेल तर त्या तो एक कोलन कॅन्सरचा एक मुख्य लक्षण असतं की संडासच्या जागेतून रक्त पडणं किंवा तर बरेच वेळा काय होतं की मूळ व्याध म्हणून त्याचा एक मूळ व्याध झाला म्हणून असं पेशंटला कळतं की पण त्याचा योग्य डॉक्टरकडनं जर तुम्ही तपासणी करून घेतली त्याचे स्कॅन वगैरे करून घेतले तर नक्कीच स्कोपी करून घेतली स्कोपी तर नक्कीच त्याचा निदान लवकर झालं तर कोलन कॅन्सर पण नक्कीच बरा होऊ शकतो नक्कीच खूप छान अशी माहिती या विषयाच्या निमित्तानं सरांनी आपल्याला दिली कर्करोगावरती ही इम्युनोथेरपी जी आहे ही आयुर्वेदिक उपचार आहेत तर पण हे कशा पद्धतीने फार छान उपाय ठरतात आणि जे रुग्ण जसं मी मागाशी पण म्हटलं की खरं तर कर्करोग किंवा कॅन्सर हा आजार जीवावर बेटणारा अशा पद्धतीचा आजार आहे जर वेळीच त्याचे उपचार जर आपण केले गेले नाहीत तर त्यामुळे समस्या असू शकतात अडचणी असू शकतात आणि त्याकरता डॉक्टर आय जी पटेल खूप छान पद्धतीचं काम करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून तुम्हाला या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल मार्गदर्शन हवं असेल तर आत्ता स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता डॉक्टरांची टीम आहे आणि डॉक्टरांकडून तुम्हाला या सगळ्या संदर्भातलं एक व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल आणि निश्चितपणानं आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला जर अशा समस्या असतील तर आपण निश्चितच त्या समस्यातून बाहेर पडू शकाल अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये सरांना विचारायचे पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत राहा साम संजीवनी विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कर्करोगाच्या हो इम्युनोथेरपीचे आयुर्वेद उपचार या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर आय जी पटेल आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सर आत्ता जसं आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या आता स्त्रियांमध्ये तुम्ही आता उल्लेख पण केला होता स्त्रियांमध्ये जे कॅन्सर आढळतात वेगवेगळ्या प्रकारचे ते कोणते आणि ते साधारणतः कशामुळे होत असतात ॲक्च्युली स्त्रियांमध्ये मुख्य आढळणारे जे दोन कॅन्सर आहेत त्यापैकी एक ब्रेस्ट कॅन्सर बरं म्हणजे स्तनाचा कॅन्सर आणि दुसरं जे आहे ते गर्भाशयाचा कॅन्सर Hmm. आणि गर्भाशयाच्या कॅन्सरला लागूनच ओव्हरीजचा कॅन्सर असतो तो पण स्त्रियांमध्ये कॉमन आहे तर बेस कॅन्सर तर आपल्या देशामध्ये दे बऱ्यापैकी आढळून येते आणि त्याचं hmm. प्रमाण पण इनक्रीज झालं आहे सध्या म्हणजे बऱ्याच hmm. हा hmm. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काय होतं की ब्रेस्टच्या ठिकाणी एक गाठ निर्माण होते hmm. आणि त्या बेसचा एक शेप चेंज होतो म्हणजे नॉर्मल शेपेक्षा एक, एक वेगळा शेप येतो किंवा त्याचा कलर चेंज होतो हुँ, हुँ। कलर एक ब्लॅकिश किंवा रेडिश कलर येऊन जातो आणि एक रिट्रॅक्शन असतं एक प्रकारचं म्हणजे की जो नॉर्मल शेप आहे बेसचा त्याच्यापेक्षा एक थोडंसं सा साईजमध्ये वाढ दिसते किंवा त्याचा कलर एकदम चेंज होतो आणि याच्या तपासणीमध्ये एक सिम्पल तपासणी असते मॅमोग्राफी नावाची ती जर तपासणी तुम्ही जर तुम्हाला फील होत असेल की आपल्या ज्या रुग्णांना स्त्रियांना की पॅसमध्ये गाठ आहे आपल्या तर त्याच्यासाठी एक मॅमोग्राफी नावाची एक तपासणी असते ती केली तर नक्कीच त्याचं निदान होऊ शकतं की हे एक गाठ आहे त्याचे साईज काय त्याचा शेप आहे त्याच्यावरनं एक जजमेंट येऊ शकतं की हे कॅन्सरचंच आहे की बाकी नॉर्मल गाठ आहे तर नॉर्मल गाठ जरी असली तर त्याला लवकरात लवकर ट्रीट करून घेणं आवश्यक असतं कारण ती कधीही कन्वर्ट होऊ शकते कॅन्सरमध्ये आणि जर नॉर्मलच्या वेळेसच त्याला ट्रीट करून घेतलं आपण तर नक्कीच त्या ब्रेस्ट कॅन्सरपासून आपण दूर राहू शकतो दुसरं एक, के ब्रेस मदे हम एक हम हो तो है, की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आमच्याकडे इम्युनोथेरपीचा एक कन्सेप्ट आम्ही आमच्या हॉस्पिटलला राबवतोय की कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट म्हणजे की रुटीनमध्ये काय होतं ब्रेस्ट कॅन्सर झाला तर रिमूव्हल ऑफ ब्रेस्ट हा एक प्रकार जे ऑपरेट करून तो ब्रेस्ट काढून टाकतात पूर्ण तर आमच्याकडे हम आम्ही एक कन्सेप्ट डेव्हलप केला आहे आणि अख्ख्या जगामध्ये चाललं आहे ते की कन्झर्वेशन ऑफ ब्रेस्ट हुँ, हुँ, की म्हणजे तुमचा बेस कन्झर्व्ह तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा कसा करू शकतो आपण अच्छा कारण त्याने काय होतं की जे वर्किंग आहेत किंवा बाकी पण आहेत तर त्यामध्ये त्यांच्या वरती त्याचा एक माइंडवरती एक परिणाम होऊन जातोय की हु, हु, एक प्रकारचं इन्फिटी कॉम्प्लेक्स त्या स्त्रियांमध्ये दिसून येतो किंवा त्यांचं नॉर्मल जे वर्किंग असतं त्याच्यामध्ये पण फरक जाणवतो तर आम्ही तो कन्सेप्ट राबवतो आहे आणि त्याचा बरेच लोकांनी लाभ घेतला आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र पुणे मुंबईतून पण तर त्याचं एक निश्चितच एक खूप फायदा झाला आहे आम्ही पेशंटमध्ये ऑब्झर्व करतो आहे की ज्यांचं ऑपरेट झालेलं आणि ज्यांचं कन्झर्व केलेलं तर कन्झर्व केलेलं ब्रेस्ट कॅन्सरमधल्या ज्या वमेन आहेत वर्किंग त्याचं पण आम्ही एक डेटा तयार करतो आहे की त्यांच्यामध्ये त्यांचं वर्किंगमध्ये काही फरक पडला आहे की किंवा त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये काही फरक पडला आहे का काही बँकेमध्ये जॉबला आहेत किंवा दुसऱ्या काही स्कूलमध्ये जॉबला आहेत का त्यांच्यामध्ये आणि ज्यांचं ऑपरेट झालेलं आहे प्रेस रिमोव्ह त्यांच्यामध्ये काय काय फरक जाणवतो आहे त्यांच्या ॲबिलिटीमध्ये काही फरक पडतो आहे का तर नक्कीच हा ॲक्च्युली मेंटल एक सिमटम म्हणू शकतो आपण त्यांना की एक सामाजिक दृष्टिकोन किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडे एक वेगळा होतो फिमेल फिमेल का नाही असो तर तरी पण ते एक थोडंसं एक प्रकारचं इन्फेटही त्यांच्यामध्ये दिसून येतं ज्यांचं ऑपरेट झालेलं आहे तर ता, तसं निश्चितच नाही ऑपरेट झालेलं असेल तरी पण तुमचं कॉन्फिडन्स कुठेही लूज होऊ देऊ नका आणि नक्कीच ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आम्ही आमच्याकडे कन्झोर करूनसुद्धा ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकतो हे नक्कीच त्याचा फायदा ऑल ओवर मास्टचे पेशंट घेत आहेत आणि आणखी कोणी पेशंट असतील तर त्यांनी निश्चितच घ्यावा कारण काय होतं की एक कॅन्सर झाला की एक प्रकारचा इन्फिएटी कॉम्प्लेक्स त्याचा पण असतो आणि एक आपलं ऑर्गन कट झालं त्याचा परत एक इन्फिएटी कॉम्प्लेक्स येतो तर नक्कीच या गोष्टींपासून अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे तुम्ही योग्य वेळी योग्य उपचार घेतले तर नक्कीच कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो दुसरा की गर्भाशयाचा जो कॅन्सर असतो याच्यामध्ये एक मुख्य लक्षण असतं की तुमचे जे पिरियड असतात एक हुँ, दोन मासिक पाळी ज्याला आपण म्हणतो की दोन पिरियड एक मंथली फोर फायव्ह डेज सिक्स डेजचा जो कालावधी असतो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल गर्भाशयातून किंवा एक प्रकारचा पेन होऊन म्हणजे की एक प्रकारची वेदना होऊन मग नंतर त्यातनं ब्लीड होत असेल तर ते एक मुख्य लक्षण असू शकतं किंवा जे गर्भाशयाचं ओपनिंग असतं तिथे जखम झालेली असेल तर जखम न बरी होत असेल किंवा मेडिसिन घेऊन डॉक्टरला दाखवूनसुद्धा बरी होत नसेल तर त्याच्या योग्य वेळी सगळ्या तपासण्या करून घ्या आणि नक्कीच युटेरस कॅन्सर तर खूप इझिली ट्रीट होतं आणि नक्कीच त्यापासून आपण नक्कीच बरे होऊ शकता त्यातकाळ तिसरं थर्ड जो कॅन्सर असतो तो ओवेरियन कॅन्सर ओवेरियन कॅन्सरसुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो नक्कीच याचा लेटर स्टेजेसमध्ये जर डायग्नोस झालं तर त्यात लिवरमध्ये आणि ॲबडोमिनमध्ये पाणी म्हणजे लिवरमध्ये ते स्प्रेडअप होतं आणि पोटात पाणी होण्या हा प्रकारसुद्धा ओएरेन कॅन्सरमध्ये कॉमनली दिसून येतो तर त्या लेवलला पण आम्ही आमच्या पेशंटला ट्रीट करून नक्कीच त्या कॅन्सर कॅन्सरसुद्धा बरा होऊ शकतो तर कॅन्सरला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे आणि नक्कीच तुम्ही जर योग्य उपचार घेतले तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो नक्की सर आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत जाता जाता इम्युनोथेरपी जी जा आपली आहे ही किती प्रभावी असते अशा पद्धतीचे कॅन्सर ॲक्च्युली इम्युनोथेरपी ही जी थेरपी आहे हे आपण अपन, आपल्या शरीरातले जे घटक आहेत त्याला आपण बूस्ट करतो आहे की आपले इम्युनिटी बूस्ट करतो आहे किंवा जे सेल्स आहेत त्याला बूस्ट करतो आहे की ते कॅन्सरमधून परिवर्तित होऊन नॉर्मल पेशींमध्ये कन्वर्ट होतील तर नक्कीच त्याचा फायदा होतो आणि त्याचे जे विविध उपचार आहेत किंवा ज्या थेरपीज आहेत ज्या 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 ऑर्गनमध्ये तुमचा कॅन्सर आहे त्या ऑर्गनशी निगडीत मेडिसिन चेंज होतात समजा की एक ओरल कॅन्सर आहे तर ते ओरल कॅन्सरसाठी वेगळे उपचार आणि वेगळी थेरपी आणि वेगळे मेडिसिन्स आपण देतो आणि नक्कीच त्याचा फायदा होतो ओरल कॅन्सरमध्ये सुद्धा आणि पूर्ण सगळ्या प्रकारच्या कॅन्सरमध्ये इम्युनो थेरपी अतिशय उपयोगी सिद्ध झालेली आहे आणि त्याचा सगळे रुग्ण फायदा घेत आहे आणि नक्कीच त्याचा सगळ्या कॅन्सर रुग्णांसाठी फायदा होईल पुढे चालून पण आम्ही आमचे प्रयत्न करतो आहे की आम्ही आणखी बेटर कॅन्सर पेशंटसाठी काय करता येईल याच्यासाठी आमच्या कंटिन्युअस रिसर्च सुरू आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा कॅन्सर पेशंटसाठी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू थँक्यू खूप छान अशी माहिती सरांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेली आहे कारण कॅन्सरसारखा एक गंभीर आजार आणि त्याच्यावरती सारखी एक आयुर्वेदातली वेगळी उपचार पद्धती ज्याचा वापर करून आज हजारो रुग्ण सरांनी बरे केलेले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणानं आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या घरामध्ये अशा पद्धतीच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही निश्चितच आजच्या आज सरांना आज फोन करायला हरकत नाही त्याकरता आत्ता स्क्रीनवरती नंबर सुरू आहेतच सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्यासाठी अगदी मनापासून आभार धन्यवाद आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही